तो वेलकम बैक स्टूडेंट्स. सो नाउ दिस इज़ अवर थर्ड लेक्चर ऑफ दिस चैप्टर पॉलिटिकल पार्टीज. सो नाउ इस चैप्टर वी विल गो अहेड एंड स्टडी रीजनल पार्टीज. ठीक है. सो आता इथे आपण बघतोय की कॉलिशन ऑफ PDP एंड BJP, हरियाणा जनहित कांग्रेस अचीव्स द ऑब्जेक्टिव्स, शिरोमणी अकाली दल गेट्स क्लियर मेजॉरिटी. ठीक है, मेजॉरिटी कॉलिशन. ठीक आहे ना, हे आता वर्ड्स काय थे. तर गठबंधन किंवा युती आपण ऐकलं असेल, तर आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे पक्ष एकत्र येतात आणि आपली सत्ता स्थापन करतात. ठीक आहे. यू मस्ट बी रीडिंग डिफरंट न्यूज इन न्यूजपेपर. थ्रू दीज न्यूज आयटम्स वी गेट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस पार्टीज एक्झिस्टिंग इन डिफरंट स्टेट्स ऑफ इंडिया. ठीक आहे. तर मग आपण वृत्तपत्रात तर नेहमी वाचत असतो की पूर्ण देशात कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष, वेगवेगळ्या घटना घडत असतात त्यांच्या. सो डू दिस पार्टीज फंक्शन ओनली ॲट स्टेट लेवल? नो. सम ऑफ स्टेट लीडर्स आर इन्फ्लुएन्शियल ॲट नॅशनल लेवल व्हाईल सम हॅव इन्फ्लुएन्स ओनली ॲट स्टेट लेवल. वाय इज इट सो? सो ओके, दिस टू आर होमवर्क फॉर यू. विथ द हेल्प ऑफ सच क्वेश्चन्स वी विल ट्राय टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस रिजनल पार्टीज इन इंडिया. ओके, तर मग अशा प्रश्नांच्या मदतीने आपण प्रयत्न करूया की जे राज्याच्या पार्टीत किंवा लोकल लेवलवर ज्या पार्टीज आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत आपण. त्याचबरोबर वेगवेगळ्या जे भारताचे भाग आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या अशा लोकल पार्टीज आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. इन इंडिया वी फाइंड पीपल स्पीकिंग डिफरंट लँग्वेजेस अँड हॅविंग डिफरंट ट्रॅडिशन अँड कल्चर. तर माहिती आपल्याला की भारताची जी संस्कृती आणि त्याचबरोबर वेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या परंपरा आहेत. ठीक आहे. तर आणि ते भारतात वेगवेगळ्या जे भाग आहेत, ठीक आहे ना, जसे की महाराष्ट्र, नंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात, आसाम, ह्या प्रकारे वेगवेगळ्या भागांना ते राहत असतात. ठीक आहे. त्याचबरोबर हे जे वेगवेगळे भाग झाले, समजा महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, आसामला त्यांची आसामी भाषा जी असेल, तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषाही त्यांच्या असतात. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण महाराष्ट्राचे वेगवेगळे भागही अभ्यासले की वेगवेगळे भाग म्हणतो आपण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र किंवा मराठवाडा, विदर्भ असे. ठीक आहे, खानदेश. सो आणि ह्या वेगवेगळ्या भागांमध्ये मग तिथे वेगवेगळे भौगोलिक वैशिष्ट्य आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या संस्कृतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती की महाराष्ट्र हा कर्नाटक आणि मध्य प्रदेशपेक्षा वेगळा आहेच. तर मग लोक ज्या ज्या भागात राहतात त्या त्या भागातल्या भाषांबद्दल त्यांना एक आकर्षण वाटतं. ठीक आहे, त्यांच्या संस्कृतीबद्दल, त्यांच्या तिथल्या काही आणखी परंपरा असतील. ठीक आहे. तर त्यानुसार ते आपली ओळख सांगत असतात. ठीक आहे. सो पीपल स्टार्ट थिंकिंग प्रायमरली अबाउट द इंटरेस्ट अँड डेव्हलपमेंट ऑफ देअर ओन रिजन. ठीक आहे. मग ते आपापल्या भागाबद्दल सांगतात आणि तिथे काय विकास आहे तेही ते सांगतात आपल्याला. जेव्हा आपण नवीन एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा असंच होतं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला, आपल्या सगळ्यांना, आपण ज्या भागात राहतो तिथल्या भाषेचा अभिमान असतो, त्याचबरोबर तिथलं साहित्य, परंपरा, तिथला इतिहास, नंतर तिथे काही समाजवादी चळवळी झाल्या की तिथून समाजाचं एक जागरूक समाज जागरूक झाला. ठीक आहे. नंतर तिथे कुठल्या शैक्षणिक सांस्कृतिक चळवळी झाल्या. ठीक आहे. तर मग याच्यातून काय समजतं आपल्याला की भाषेवर आधारित ओळख. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला रिजनल आयडेंटिटी डेव्हलप फ्रॉम द कॉन्शियसनेस. ठीक आहे. अबाउट द डेव्हलपमेंट ऑफ रिजन अँड फिलिंग दॅट पीपल बिलॉंगिंग टू द रिजन शुड हॅव क्लेम अवर रिसोर्सेस. तर मग आपल्या भागाचा किती विकास झाला आहे आपण ते सांगतो. नंतर तिथे कोणकोणते मिनरल्स आहेत किंवा धातू आहेत हे आपण, त्यावर आपल्याला असं वाटतं की आपल्या भागातले आपलं आहे. ठीक आहे ना. तर त्याचबरोबर तिथे कोणकोणते वेगवेगळे उद्योग आहे, रोजगाराच्या काय संधी आहेत. ठीक आहे. तर मग हे काय झालं, एक भागावरून आपली ओळख झाली. ठीक आहे. त्याचबरोबर मग आता जेव्हा असं भाषेवरून एखादा जमिनीत किंवा म्हणजे एखादा एरिया किंवा भाग आहे, जिल्हा आहे, त्याच्यावरून संस्कृतीवरून, ठीक आहे, आणि इतरही आपल्या ओळख असतात आपण ज्यांना कनेक्ट करतो. ठीक आहे. तर मग याच्यातून काय होतं, जी आपण समजा असं सांगतो की कुठलं आहे, तर विदर्भ, महाराष्ट्र, सॉरी
हां किंवा गुजरात, तर याच्यातून या सगळ्यांमधून आपल्याला काय कळतं की जी रिजनल म्हणजे विभाग किंवा भागाच्या याच्यावर जी ओळख आहे आपली, ठीक आहे ना, रिजनल कॉन्शियसनेस ती सगळ्यात स्ट्रॉंग आहे, ठीक आहे. आणि मग याच्यातूनच काय होतं की वेगवेगळे जे स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत किंवा दबाव ग्रुप आहेत, प्रेशर ग्रुप्स, ठीक आहे ना. आता प्रेशर ग्रुप्स म्हणजे ते जे रुलिंग पार्टीवर नेहमी नियंत्रण ठेवतात विथ द हेल्प ऑफ अपोजिशन पार्टी, आणि काही नवीन नवीन चळवळीसुद्धा सुरू होतात. सो ऑल सच डेव्हलपमेंट्स एम ॲट प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ रिजन. तर मग हे सगळे झाले राजकीय पक्ष, प्रेशर ग्रुप्स वगैरे, त्यांचा एकच मुद्दा असतो की आपल्या भागाचा विकास व्हावा. तर रिजनल पार्टीज म्हणजे काय, ठीक आहे. सर, रिजनल पार्टीज आर दोज ग्रुप्स इन द रिजन हू हॅव अ प्राऊड फिलिंग अबाउट द डिफरंट आयडेंटिटी ऑफ देअर रिजन अँड हू कॉम्पीट टू गेट पॉलिटिकल पॉवर विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिजनल डेव्हलपमेंट, ठीक आहे. त्यांना जे ते ज्या भागात राहतात, राज्यात राहतात, त्याच्याबद्दल त्यांना प्रचंड अभिमान असतो आणि त्यांना नेहमी असं वाटतं की आपण ह्या भागाचा विकास केला पाहिजे, ठीक आहे. तर मग आता हा जो यांचा इन्फ्लुएन्स आहे म्हणजे काय की त्यांचा जो एक प्रकारे प्रभाव आहे तो त्या फक्त तेवढ्या पर्टिक्युलर राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असतो, ठीक आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची वस्तू म्हणजे सिग्निफिकंट. आता सिग्निफिकंट म्हणजे की विशेष त्यांचा रोल असतो त्या भागाच्या विकासामध्ये, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ते राजकारणातही त्यांचा प्रभाव असतो. तर रिजनल पार्टीज गिव प्रेफरन्सेस टू रिझॉल्युशन ऑफ रिजनल प्रॉब्लेम्स, ठीक आहे. म्हणजे आपल्या ज्या लोकल समस्या किंवा राज्याच्या समस्या आहेत त्या सोडवण्यावर यांचा भर असतो, ठीक आहे. फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द रिजन दे डिमांड मोर ऑटोनॉमी अँड ऑथॉरिटी. तर मग त्याचबरोबर त्यांची मागणी असते की आमच्या हातात सत्ता द्या, नंतर आम्हाला हे थोडे स्वतंत्रता द्या, आम्ही तुमच्या भागाचा विकास करू, ठीक आहे. आणि मग ते दो दे कोऑपरेट विथ फेडरल गव्हर्नमेंट दे ट्राय टू प्रोटेक्ट देअर ऑटोनॉमी, ठीक आहे. आता फेडरल म्हणजे काय की एक आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट असतं, एक स्टेट गव्हर्नमेंट. आता यांची तर स्टेट गव्हर्नमेंट आहे, परंतु मग आपल्या भागाचा किंवा राज्याचा विकास करण्यासाठी हे त्यांच्यासोबत कोऑपरेट म्हणजे सहकार्य करतच असतात, परंतु यांना आपली स्वतंत्र ओळख नेहमी बनवून ठेवायची असते, ठीक आहे. रिजनल पार्टीज मेक सेव्हरल डिमांड्स सच एज रिजनल प्रॉब्लेम्स शुड बी रिझॉल्व्ड ॲट रिजनल लेवल, ठीक आहे. यांची नेहमी ही मागणीच असते की आपण राज्याच्या लेवलवरच हे सोडवलं पाहिजे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जी राजकीय सामर्थ्य आहे यांच्याच हातात असलं पाहिजे, आणि त्याचबरोबर जे आप ह्या राज्याचे रहिवासी आहेत त्यांनी यांनाच प्रेफरन्स दिला पाहिजे, यांनाच मतं दिले पाहिजेत. आणि मग त्याचबरोबर जे राज्यातले लोक आहेत यांना ते प्रेफरन्स देतात, म्हणजे संधी देतात की त्यांनाच प्रशासनात घेतलं जावं. आणि त्याचबरोबर इतर जे जॉब आहेत त्यामध्ये जे आपल्या भागातले लोक आहेत त्यांचा समावेश केला जावा. सो चेंजिंग नेचर ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया. तर मग आता आपल्या जे भारतात ह्या ज्या राजकीय पक्ष आहेत त्यांची थोडं स्वरूप बदलतं आहे आता, ठीक आहे. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर हळूहळू राजकीय पक्ष भारतात उदयाला यायला लागले, ठीक आहे. आता परंतु त्यांचं जे स्वरूप आहे आणि त्यांचं जे कार्य आहे ते हळूहळू बदलायला लागले आणि त्याच्यात आता खूपच बदल झाला आहे, ठीक आहे. तर रिजनल आयडेंटिटीने सुरुवातीला एकमेकांमध्ये फूट पडत होती, ठीक आहे. कारण की जसं की एक स्वतंत्र खलिस्तान पाहिजे, नंतर जे द्रविडियन लोक होते त्यांना विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पार्टिंग फ्रॉम इंडियन फेडरेशन अँड एक्झिस्ट अन इंडिपेंडंट स्टेट, ठीक आहे. आता द्रविडिस्तान त्यांना काय पाहिजे होतं की भारतापासून एक त्यांचं वेगळं राज्य बनवावं आपण, अशी त्यांची मागणी होती, ठीक आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटपासून वेगळं. सो रिजनल पार्टीज फ्रॉम पंजाब, तमिळनाडू अँड जम्मू अँड काश्मीर हॅव मेड सच डिमांड्स. तर मग ज्या अशा लोकल पार्टी आहेत वेगवेगळ्या राज्यांमधून, तर त्याच्यात कोणकोणते आहेत, तर J&K, तमिळनाडू, पंजाब यांनी तशा मागण्या ऑलरेडी केल्याच आहेत. द डिमांड्स ऑफ रिजनल पार्टीज ग्रॅज्युअली चेंज. आता बघा त्यांचं स्वरूप चेंज होणं म्हणजे काय की त्यांच्या मागण्या बदलतील, त्यांचं काम करण्याची पद्धत बदलेल, त्यांचे उद्दिष्ट बदलतील, ठीक आहे. तर मग त्यांच्या मागण्या बदलायला लागल्या. इन्स्टिट्यूट ऑफ अन इंडिपेंडंट स्टेट दे स्टार्टेड डिमांडिंग मोर ऑटोनॉमी, ठीक आहे. तर आता त्यांना स्वतंत्र राज्य न हवं नव्हतं, तर त्यांच्या हातात एक जास्त स्वतंत्रता पाहिजे होती त्यांना, ठीक आहे. आणि मग जेवढे ती स्वतंत्रता मागायला लागल्या त्यावरून मग आणखी नवीन नवीन राजकीय पक्ष जे राज्याच्या स्तरावर उदयाला यायला लागले.
ठीक आहे, हे कधी सुरू झालं? तर 1990 याची सुरुवात झाली. द रिजनल पार्टीज डिमांडेड दॅट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द रिजन पीपल फ्रॉम रिजन शूड गेट पॉवर ॲट स्टेट अँड नॅशनल लेवल. ठीक आहे, तर मग जर आपल्याला आपल्या राज्याचा जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मग आपल्याला जे राजकीय सामर्थ्य आहे ना, पॉलिटिकल पॉवर कुठे कुठे पाहिजे, तर राज्याच्या स्तरावर तर पाहिजे पण त्याचबरोबर केंद्रीय स्तरावर सुद्धा पाहिजे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल काय, शिवसेना, तेलुगू देसम, आता आपण बघतो तर यांचे काही मंत्री केंद्राच्या याच्यातसुद्धा आहेत, त्याचबरोबर काही मंत्री राज्याच्या स्तरावर म्हणजे आपल्या राज्यात त्यांचं सरकार आहेच. द डेव्हलपमेंट ऑफ रिजनल पार्टीज इन नॉर्थ ईस्ट शोज अ डिफरंट ट्रेंड. ठीक आहे, आता हे तर झालं आपले काही राज्यांचं, पण जे आपला ईशान्य भारत आहे, नॉर्थ ईस्ट इंडिया, त्याच्यामध्ये आणखी वेगळाच त्यांचा ट्रेंड आहे किंवा त्यांची वेगळीच एक पद्धत आहे विकास करण्याची आपापल्या राज्यांचा. ठीक आहे, तर त्यांनी जे वेगळं राज्य पाहिजे ही जी मागणी होती ती त्यांनी सोडून दिली आणि ते त्यांनी स्वतंत्रता त्यांच्या हातात आणखी स्वतंत्रता दिली पाहिजे अशी त्यांची मागणी व्हायला लागली. ठीक आहे, आता मग हे जे आहेत ईशान्य भारतातले आपले जे राज्य आहेत. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो होमवर्क फॉर यू, हाऊ मेनी नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स इन इंडिया अँड राईट देअर नेम्स विथ देअर कॅपिटल्स. ओके, सो रिजनल पार्टीज फ्रॉम नॉर्थ ईस्ट. आता हे जे ईशान्य भारतातल्या लोकल राजकीय पक्ष होते ते आता सध्या काय होत आहेत की ते आपलं जे राष्ट्रीय राजनीती आहे, राष्ट्रीय राजकारण आहे, त्याच्यात मेन स्ट्रीममध्ये त्याच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, म्हणजे त्यांच्यात ते समाविष्ट होत आहेत, त्यांच्यात भाग घेत आहेत. इन शॉर्ट वी कॅन से दॅट रोल ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया हॅज पास्ड थ्रू व्हेरियस फेजेस. मग आता फेज म्हणजे काय की त्यांचे वेगवेगळ्या स्टेजेस होत्या, तर आता आपण इथे बघितले की 4 स्टेजेस आल्या वेगवेगळ्या. ठीक आहे, कधी त्यांना वेगळ्या राज्याची मागणी होती, कधी त्यांना जास्त ऑटोनॉमी पाहिजे होती, कधी त्यांनी आपल्या मागण्या वाढवल्या, दोघांमध्ये त्यांचं सरकार पाहिजे असं केलं, तर कधी त्यांनी जास्त स्वतंत्रता मागितली. ठीक आहे, इन शॉर्ट वी कॅन से दॅट रोल ऑफ रिजनल पार्टीज इन इंडिया हॅज पास्ड. ठीक आहे, असे वेगवेगळे फेजेस आपण बघितले फ्रॉम सेपरेटिझम टू ऑटोनॉमी. ठीक आहे, आता ते मुख्य प्रवाहात यायला लागले आहेत आपल्या पूर्ण देशाच्या राजकारणात. कोअलिशन पॉलिटिक्स इज वन ऑफ द कॉन्सिक्वेन्स ऑफ देअर इन्क्रीझिंग इन्फ्लुएन्स इन नॅशनल पॉलिटिक्स. तर कोअलिशन म्हणजे काय की युतीचे सरकार. ठीक आहे, गठबंधन आपण ऐकलं असेल, गठबंधन की सरकार. तर मग आता हा आणखी एक नवीन प्रकार आहे. ठीक आहे, ज्याच्यातून आता एक पूर्ण देशाचं जे राजकारण आहे ते नवीन प्रकारे उदयाला येत आहे. आता आपल्याला माहिती आहे भारतात आजच्या स्थितीला किती राज्याच्या स्तरावर अनेक पार्टीज आहेत, राजकीय पक्ष आहेत. ठीक आहे, तर मग आपल्याला ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं ह्या एकाच प्रकरणात तर शक्य नाही आहे. सो तर मग आपण काय करू की जे आपले भारताचा पूर्व भाग, उत्तर भाग म्हणजे पूर्व उत्तर पश्चिम आणि दक्षिण आणि मध्य भारतातल्या काही जे महत्त्वाचे लोकल राजकीय पक्ष आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, सो सम मेजर रिजनल पार्टीज आर ॲज शोन. तर पहिला काय की शिवसेना. ठीक आहे, तर मग शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रात झाली कधी, 1966. आता त्यांचे उद्दिष्ट काय होतं की जे आपले मराठी लोक आहेत, महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण करावं, त्याचबरोबर जी मराठी भाषेला प्रोत्साहन दिलं जावं, म्हणजे त्यांचं साहित्य मराठी साहित्याचा प्रचार व्हावा, मराठी भाषेचा प्रचार व्हावा, त्याचबरोबर जास्तीत जास्त ठिकाणी मराठी भाषा वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये शाळांमध्ये मराठी भाषा बोलली जावी अशा प्रकारे त्यांनी ते सुरू केलं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या प्रदेशातून आपल्याला इथे आपल्या महाराष्ट्रात येऊन ते स्थायिक झाले त्यांना पण एक प्रकारे विरोध करणं. ठीक आहे, कारण की ते मराठी सोडून हिंदी भाषा किंवा दुसरी कुठलीही भाषा बोलतात, तर मग त्यांना प्रोत्साहन देणे की आपण त्यांनी मराठीच भाषा बोलली पाहिजे. ठीक आहे, आता 1995 काय झालं की त्यांनी जे BJP भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी युती केली आणि मग ते महाराष्ट्रात सत्तेवर आले 1995. ठीक आहे, आणि मग आता 2014 ते महाराष्ट्रामध्ये BJP ते सत्तेत आहेत 2014. ओके, सो नाव वन होमवर्क इज गिवन टू यू अँड देन दीज टू क्वेश्चन्स आर ऑल्सो होमवर्क फॉर यू. ओके, नेक्स्ट सेकंड रिजनल पार्टी इज शिरोमणी अकाली दल. ओके,
तर याची स्थापना कधी झाली 1920 मध्ये, आणि ही प्रॉमिनंट पार्टी कुठली, तर पंजाबची। पंजाबमधील हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष आहे। त्याचबरोबर यांचं यांनी कशाला प्राधान्य दिलं आहे, तर धार्मिक व प्रादेशिक अस्मिता जोपासणे, ठीक आहे, त्याला कल्टिवेट करणे आणि पुढे नेणे। त्याचबरोबर ये पंजाबमध्ये अनेक वर्ष हे सत्तेवर आहेत, ठीक आहे। सो नाउ नेक्स्ट थर्ड पार्टी, थर्ड रीजनल पार्टी इज जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, ठीक आहे, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स। तर मग काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष हा, ज्याची स्थापना झाली 1932 मध्ये, ठीक आहे। तर यांचं काम काय आहे की काश्मीरची जी जनता आहे त्यांचा हित संबंध, म्हणजे त्यांच्या काही समस्या आहे तर त्यांचा पाठपुरावा करणे, त्या सोडवणे, नंतर त्यांची सॉवरेनिटी म्हणजे ऑटोनॉमस जे स्टेटस आहे त्यांचा, स्वायत्तता जोपासण्यासाठी प्रयत्नशील असणे, ठीक आहे। तर फोर्थ रिजनल पक्ष काय, आसाम गण परिषद, आसाम गण परिषद। तर आसाम ॲग्रीमेंट झाले होते, ठीक आहे, तर सरकारबरोबर वाटाघाटी झाली होती 1985 मध्ये, आसाम करार त्याला म्हणतात। तर 1985 मध्येच आसाम गण परिषद या पक्षाची स्थापना झाली। तर त्यांचा मेन अजेंडाच काय की जे तिथे निर्वासित आहेत लोक त्यांच्या समस्या सोडवणे, नंतर जे आसामचं सांस्कृतिक वेगळेपण आहे, तिथली भाषा वेगळी, समाज वेगळा आहे, त्यांचं वेगळेपण जपणे, त्याचबरोबर आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणे, ठीक आहे। आणि मागची गेली अनेक वर्षे हा पक्ष आसाममध्ये सत्तेवर आहे, सत्ताधारी पक्ष म्हणून आहे। आपल्याकडे पुढची रिजनल पार्टी आहे पाचवी, द्रविड मुन्नेत्र कळघम, ठीक आहे। तर 1920 मध्ये जेव्हा जस्टिस पार्टीमध्ये जे ब्राह्मण इतर लोक होते त्यांनी चळवळ सुरू केली, आणि मग ते द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षात ते त्याचं रूपांतर केलं त्यांनी, ठीक आहे। आता 1944 मध्ये काय झालं की जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखली जाऊ लागली, आणि मग 1949 मध्ये याच्यातून एक गट बाहेर पडला, ठीक आहे, आणि मग याला द्रविड मुन्नेत्र कळघम, ठीक आहे, द्रविड कळघमच्या जागी द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणून हा पक्ष स्थापन केला 1949 मध्ये। आता काय झालं, 1972 मध्ये आणखी एक गट बाहेर पडला होता, त्यांनी मग ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली, ठीक आहे। आता यांचं काम काय की जे तमिळ लोक आहेत त्यांची अस्मिता जोपासणे, त्यांचे जे वेगळेपण आहे त्याला पुढे नेणे, आणि मग केंद्रातही यांची काही काळ आघाडी होती, ठीक आहे। आता सर्व स्तरातील जे मतदार पक्ष आहे मतदारांचा या पक्षाला पाठिंबा असतो, ठीक आहे, आणि जास्त काळ सत्तेवर राहिल्यामुळे या पक्षाने अनेक उपाययोजना समाजाच्या भल्यासाठी राबवल्या आहेत। आता हे काय, रिजनल पार्टीज इन महाराष्ट्र, ठीक आहे। आता आपल्याला माहिती की भारतात अनेक राजकीय पक्ष आहेत, आणि मग त्या त्या पक्षाने त्यांच्या त्यांच्या राज्यावर प्रभाव टाकलेला आहे। जसं की एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांच्या या दोन निवडणुकांची कामगिरी दिली आहे, ठीक आहे। आता पक्षाचे नाव आणि मग त्यांचे जे दोन निवडणुका, ठीक आहे, हे सगळे शिवसेना मनसे, नंतर इकडे राजकीय हे सगळे राष्ट्रीय समाज पक्ष 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि इकडे 5, 12। तर या 2009 आणि 2014 मध्ये त्यांचं काय, त्यांनी किती जागा जिंकल्या ते इथे दिसतं आहे। आता आपल्याला सांगायचं आहे की एव्हरी स्टेट इन इंडिया हॅज रिजनल पार्टीज, ठीक आहे। तर भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष आहेत, ठीक आहे, त्या सर्वांची दखल घेता येणार नाही। तर मग त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या भारताचा नकाशा घेऊन त्याच्यात मग कुठे कुठे अशा वेगवेगळ्या राजकीय पक्ष आहेत राज्याच्या स्तरावर ते ओळखायचं आहे, ठीक आहे। तर आपण या पाठात राजकीय आणि राष्ट्रीय पक्ष बघितले, लोकल राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष बघितले राजकीय, ओके। आता पुढच्या भागात, पुढच्या चॅप्टरमध्ये आपण काय शिकणार आहोत, तर इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मुवमेंट्स, ठीक आहे, राजकीय चळवळींचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे ते शिकणार आहोत, ओके।